नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जे काही SRPF भरतीला प्रश्न विचारले असतील ते पूर्णपणे डिस्कस करणार आहे. आपला पहिला प्रश्न बघा, हा सुद्धा प्रश्न आपण वारंवार डिस्कस केलेला आहे. ज्यांनी आपले व्हिडिओ बघितले असतील त्यांना 100% फायदा झाला असेल. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? बरोबर, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? ऑप्शन्स क्रमांक सी, दिलीप वळसे पाटील हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे सध्याचे कोण आहेत? गृहमंत्री आहेत. बरोबर, दिलीप वळसे पाटील यांच्या अगोदर कोण होते? अनिल देशमुख होते. कोण होते? अनिल देशमुख. बरोबर, घ्या पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? एकदम IMP प्रश्न, इथून पुढे सुद्धा पडण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? आपल्या सगळ्याला माहिती आहे संजय पांडे हे सध्याचे पोलीस महासंचालक आहेत. आणि विचारले कितवे पोलीस महासंचालक आहेत, तर बघा 45वे पोलीस महासंचालक आहेत. कितवे? 45वे पोलीस महासंचालक. हेमंत नगराळे कोण आहेत याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाईप करा. आणि मित्रांनो बघा, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या अनअकॅडमीच्या प्रोफाईलची लिंक आपण टाकलेली, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही फॉलो करू शकता. बघा, त्या ठिकाणी आपण डेली 5 तास घेत असतो एकदम मोफत. फक्त तुम्हाला फॉलो करायचं आहे, कुठल्याही प्रकारचं तुम्हाला त्या ठिकाणी पैसे वगैरे काहीच द्यायचं नाही. एकदम मोफत आहे, मोफतचा फायदा करून घ्या. त्या ठिकाणी गणित, बुद्धिमत्ता, मराठी, व्याकरण सगळं आपलं जबरदस्तपणे सापडासूप करण्यात येईल. बघा, पूर्णपणे क्लिअर करून घेतलं जाईल एकदम मोफतमध्ये. फक्त तुम्हाला काय करायचं, त्या लिंकला फॉलो करायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, आणि हा सुद्धा प्रश्न आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये टाकलाच होता नियुक्ती घटकामध्ये. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पर्यटन कॅबिनेट मंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पर्यटन कॅबिनेट मंत्री खालीलपैकी कोण आहेत? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. कोण आहेत बघा, ऑप्शन्स क्रमांक सी, आदित्य ठाकरे आहेत. लक्षात ठेवा, आदित्य ठाकरे. राजेश टोपे कोण आहेत? आपले आरोग्यमंत्री आहेत. बरोबर, आरोग्यमंत्री. पुढचा प्रश्न आहे बघा, 2021 ऑलिम्पिक स्पर्धेत भारतातर्फे खालीलपैकी कोणी पदक जिंकले नाही? 2021 ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतातर्फे खालीलपैकी कोणी पदक जिंकलेलं नाही विचारलं आपल्याला. तर कोणी जिंकलं नाही बघा, नीरज पांडेनी पदक जिंकलं नाही, तर नीरज चोप्राने जिंकले. लक्षात ठेवा, नीरज चोप्रा. एक नंबरलाच कोणी आणलं होतं पदक? मीराबाई चानूने आणलं होतं. बरोबर, बाकीचे सगळ्यांनी काय केलेत? पदक जिंकलेले आहेत. पुढचा प्रश्न बघूयात आपण. 5 नंबरचा आहे बघा, RBIचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? या ठिकाणी बरेच जण दिल्ली करतात, परंतु RBIचं मुख्यालय बघा कोणत्या ठिकाणी? मुंबई. या ठिकाणी RBIची स्थापना झालेली 1 एप्रिल 1935 रोजी RBIची स्थापना झालेली. आणि RBIचं मुख्यालय कुठे? मुंबईमध्ये स्थिती. बऱ्याच बँकेचं बघा, जे काही महत्त्वाच्या बँके असतील सगळ्याचं मुख्यालय जवळजवळ आपल्या मुंबईमध्ये स्थिती. बघा, खालीलपैकी कोणतं ठिकाण आहे नागपूर जिल्ह्यामध्ये नाही? खालीलपैकी कोणतं ठिकाण नागपूर जिल्ह्यामध्ये नाही? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणतं ठिकाण नागपूर जिल्ह्यामध्ये नाही आहे? तर ऑप्शन्स क्रमांक बी, बल्लापूर हे काय बघा नागपूर जिल्ह्यामध्ये स्थित नाही. बाकीचं बघा, रामटेक आपल्याला सगळ्याला माहिती आहे, त्या ठिकाणी नागपूरमधलं फेमस ठिकाण आहे रामटेक. पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे बघा, कोरोना विषाणूच्या चा. तर मित्रांनो, तुम्ही जर स्पर्धा परीक्षा करत असाल आणि अनअकॅडमी आपल्या मोबाईलमध्ये नसेल तर काय उपयोग नाही. कारण की बघा, अनअकॅडमी हा भारतातील सगळ्यात मोठा एज्युकेशनल प्लॅटफॉर्म आहे. तुम्हाला काय करायचं आहे, प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे, अनअकॅडमी सर्च करायचं आहे. आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला कोड मागितला तर SMB10 आपला कोड आहे. लक्षात ठेवा, SMB10 हा जर कोड यूज केला तर तुम्हाला पूर्णपणे बघा मोफत ॲक्सेस मिळेल. मोफत फ्रीचे क्लासेस बघता येतील, त्याचबरोबर तुम्हाला सबस्क्रिप्शन घेण्यासाठीसुद्धा SMB10 हा कोड यूज करायचा. बघा, SMB10 खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा आपल्या प्रोफाईलची लिंक दिलेली, त्या लिंकला फॉलो करू शकता. त्या ठिकाणी सुद्धा आपण क्लास घेत असतो. बघू शकता, क्रॅक MPSC विथ इंडियाज लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्म. जर मित्रांनो तुम्ही प्लस सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला भरपूर फायदे आहेत. लाईव्ह घरातल्या घरात शक्ती येणारे, PDF वगैरे सगळं टॉप शिक्षक आपल्याला शिकवण्यास मदत करणार या ठिकाणी आपल्यासाठी. बघा, PSI STI ASU साठी कंबाईन एक्झामसाठी बघा यशाची किल्ली बॅच असते, रणांगण बॅच आपल्याला माहिती आहे, राज्यसेवासाठी असते, पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी ह्या बॅचेससुद्धा या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होतील. राज्यसेवेसाठी एक रिव्हिजन बॅच चालू झालेली आहे राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी. बरोबर, याचासुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता. जे काही टॉप एज्युकेटर्स आहेत गरुड, जे बघा फक्त STI मेन्स एक्झामसाठी चालू झालेली. तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता 12 महिन्याच्या प्लस सबस्क्रिप्शनवरती 3 महिन्याचं प्लस सबस्क्रिप्शन मोफत आहे, आणि 24 महिन्यावरती 4 महिन्याचं प्लस सबस्क्रिप्शन एकदम मोफत भेटणार आहे. त्यामुळे याचा लगेचच्या लगे लाभ घेऊ शकता. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक टाकलेली आहे, आपण बघून घ्या कशी वापर. 1710 रुपयाला 1 महिना, 4275ला 3 महिन्याचं आहे, 7695 रुपयाला बघा केवढ्याला आहे 6 महिन्याचं आहे. आणि 1 वर्षाची क्लास लावली, 1 वर्षाचं पॅकेज आहे 9405, आणि 2 वर्षाचं आहे बघा 13680. चाचणीसाठी वापरली जाणारी RT-PCR चाचणी म्हणजे काय? कोरोना विषाणूच्या चाचणीसाठी वापरली जाणारी जी काय RT-PCR आहे ती चाचणी म्हणजे काय? RT-PCR पटकन ओळखायचं, आपल्याला 3 सेकंद मिळतील. बरोबर आहे. ऑप्शन्स क्रमांक ए, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिॲक्शन. बघा,
रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरसेन चेंज घाशामधला सॅम्पल काढला जातो याच्यामधून. सध्याच्या परिसीमन लक्षात ठेवा, परिसीमन आयोगाच्या अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? सध्या परिसीमन आयोगाच्या अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑप्शन्स क्रमांक डी रंजना देसाई. बघा परिसीमन आयोगाच्या अध्यक्ष आहेत रंजना देसाई. भारतातील कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील विधान परिषद बरखास्त करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिलेली? भारतातील कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील विधान परिषद बरखास्त करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर बघा आंध्र प्रदेश. कोणताही आंध्र प्रदेश. 2021 ज्या काही ऑलिम्पिक स्पर्धा आहे ह्या कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या? 2021 ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या? बघा टोकियो या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या. कुठं? टोकियो. पुढचा प्रश्न आपण घेतलाच होता, 15 वित्त आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत? 15 वित्त आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत विचारलं आपल्याला. राईट आन्सर बघा 15 वित्त आयोगाच्या अध्यक्ष आहेत एन के सिंग. कोण आहेत? एन के सिंग. पेच राष्ट्रीय उद्यानाला खालीलपैकी कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे? पेच राष्ट्रीय उद्यानास कोणतं नाव देण्यात आलेलं आहे? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक सी पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान. हे नाव कोणाला देण्यात आलेलं आहे? पेच राष्ट्रीय उद्यानाला देण्यात आलेलं आहे. कोणतं? पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान. दुसरी गोलमेज परिषद टिंबटिंब साली भरली होती. दुसरी गोलमेज परिषद टिंबटिंब साली भरली होती. तर दुसरी भरली होती बघा 1931, पहिली भरली होती 1930, बरोबर, आणि 1932 तिसरी भरली होती, बरोबर. आपल्याला काय विचारलंय? दुसरी. तर 1931 दुसरी गोलमेज परिषद भरली होती. तीनही गोलमेज परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हजर होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यात आधी कोणता किल्ला जिंकला? छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात आधी कोणता किल्ला जिंकला? तर बघा तोरणा किल्ला जिंकला. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात आधी तोरणा किल्ला जिंकला होता. उपराष्ट्रपती हे टिंबटिंबचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. उपराष्ट्रपती हे टिंबटिंबचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक डी राज्यसभा. कशाचे? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्राद्धानंद छात्रालयाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? श्राद्धानंद छात्रालयाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? राईट आन्सर बघा याचं ऑप्शन्स क्रमांक सी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केलेली. लक्षात ठेवा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी जी स्थापना केलेली. राज्य राखीव पोलीस दलाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? कोणतं? राज्य राखीव पोलीस दलाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? राईट आन्सर बघा यापैकी नाही. खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचं वातावरण उबदार आहे? कोणता वायू आहे त्या वायूमुळे पृथ्वीचं वातावरण एकदम असं कसं उबदार आहे? तर बघा कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडची संज्ञा कोणती आहे? CO2. लक्षात ठेवा CO2. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म खालीलपैकी कधी झाला? महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म खालीलपैकी कधी झाला? तर ऑप्शन क्रमांक 11 एप्रिल 1827 महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला. 11 एप्रिल 1827. व्ही कुरियन हे खालीलपैकी कशाचे संबंधित आहेत? व्ही कुरियन हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. व्ही कुरियन हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत? राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक डी धवल क्रांती. व्ही कुरियन हे कशाशी संबंधित आहेत? धवल क्रांतीशी संबंधित आहेत. खालीलपैकी हात या शब्दाचा समानार्थी शब्द नाही विचारलंय. हात या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला नाही विचारलेला आहे. एकदम सोपं आहे बघा, सरळ सरळ. या ठिकाणी पद, पद हा काय बघा याचा समानार्थी शब्द नाही. बाकीचे कर पाणी हस्त हे काय आहेत बघा, हात या शब्दाला समानार्थी शब्द आहेत. खालीलपैकी सायस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? खालीलपैकी सायस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? सायस या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता आहे? तर विना सायास. लक्षात ठेवा सायास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय येईल? विना सायास. अनुनासिक नसणारं व्यंजन आपल्याला यामधून ओळखायचं आहे. अनुनासिक नसणारं व्यंजन आपल्याला ओळखायचं आहे. तर अनुनासिक नसणारं व्यंजन कोणतं आहे? ऑप्शन्स क्रमांक ए ड. हे काय बघा अनुनासिक नसणारं व्यंजन आहे. बाकीचे बघा सगळे अनुनासिक आहेत. संयुक्त नसणारा स्वर ओळखायचा आहे. खालीलपैकी संयुक्त नसणारा स्वर आपल्याला ओळखायचा आहे. तर राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी ई हा काय बघा संयुक्त नसणारा स्वर आहे. ई हा संयुक्त नसणारा स्वर आहे. गिरी अधिक ईश बरोबर काय होईल? गिरी अधिक ईश बरोबर राईट आन्सर येईल आपलं गिरीश. गिरी अधिक ईश बरोबर गिरीश. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखायची.
पंकज लांब दोरी आणायला गेला, पंकज दोरी आणायला लांब गेला. तर यामध्ये आपल्याला जे काही लांब लांब खाली अंडरलाईन केलेली आहे त्याची शब्दाची जात ओळखायला लावलेली आपल्याला. राईट आन्सर बघा, ऑप्शन्स क्रमांक ए, पहिल्या याच्यामध्ये विशेषण आहे, दुसऱ्या याच्यामध्ये काही क्रियाविशेषण आहे. लिंग बदलायचं आपल्याला बोका, बोका या शब्दाचं आपल्याला लिंग बदलायचं आहे. राईट आन्सर बघा, बोका या शब्दाचं लिंग बदललं तर बोकाचं काय होतं, भाटी होतं, लक्षात ठेवा बोकाचं भाटी होतं. लिंग ओळखायचं आपल्याला सोने, सोनेचं काय होईल आपल्याला लिंग ओळखायचं आहे, ते सोने तो सोनं काय होईल नेमकं. चला पटकन ओळखायचं, आपल्याला 3 सेकंद मिळतील. बरोबर आहे सगळ्याचं. सोनेचं काय होईल, नपुसकलिंग होईल. ऑप्शन्स क्रमांक आहे नपुसकलिंग. सुखद या शब्दाचा आपल्याला विग्रह करायचा आहे, सुखद या शब्दाचा विग्रह करायचा आहे. राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक डी, सुख देणारे, यालाच काय म्हणतो आपण सुखद असं म्हणतो, सुख देणारे म्हणजेच सुखद होईल. पुढचा प्रश्न आहे, ऊट शब्दापासून अभ्यस्त शब्द बनवायचा आपल्याला, ऊट शब्दापासून अभ्यस्त शब्द बनायचा आहे. तर काय होईल बघा, ऊट सूट हा काय होईल, ऊट या शब्दापासून अभ्यस्त शब्द तयार होईल. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणतं वाक्य कर्तरी प्रयोगाचं आहे, खालीलपैकी कोणतं वाक्य कर्तरी प्रयोगाचं आहे. एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा, याचं ऑप्शन्स क्रमांक डी, तो आंबा खातो, हे काय बघा कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. तो आंबा खातो हे काय, कर्तरी प्रयोगाचा आंबा आहे, आंबा म्हणजे वाक्य आहे. पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे बघा, मनुष्य या शब्दाचं भाववाचक नाव कोणतं, मनुष्य या शब्दाचं भाववाचक नाव कोणतं. एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा, ऑप्शन्स क्रमांक सी, मनुष्यत्व. मनुष्य या शब्दाचं भाववाचक नाव कोणतं होईल, मनुष्यत्व, लक्षात ठेवा मनुष्यत्व. वधू, इथं बघा वधू या शब्दाचं अनेक वचनी रूप काय होईल, वधू या शब्दाचं अनेक वचनी रूप काय होईल. एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर बघा, ऑप्शन्स क्रमांक आहे, वधूचं काय राहील, वधूच राहील, वधूचं वधूच राहील. सामान्य सर्वनाम असलेलं वाक्य कोणतं, सामान्य सर्वनाम असलेलं वाक्य कोणतं. राईट आन्सर बघा, ऑप्शन क्रमांक आहे, कोणी यावे कोणी जावे, हे काय बघा सामान्य सर्वनाम असलेलं वाक्य आहे. कोणी यावे कोणी जावे हे सामान्य सर्वनाम असलेलं वाक्य आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, पुढील शब्दापासून विशेषण तयार करायचं आपल्याला. शास्त्र, शास्त्र या शब्दापासून आपल्याला विशेषण तयार करायचं आहे. तर शास्त्र या शब्दापासून काय होईल, शास्त्रीय हा शब्द तयार होईल, लक्षात ठेवा शास्त्रीय. मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या अनअकॅडमीच्या प्रोफाईलची आपण लिंक टाकलेली बघा, तुम्हाला फक्त आपला कोड यूज करायचा. जर तुम्ही अजूनसुद्धा अनअकॅडमी डाउनलोड नसेल केलं तर तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये जाऊन डाउनलोड करायचं, डाउनलोड केलं बघा तुम्हाला कोड मागितलं जाईल फ्रीमध्ये बघण्यासाठी. तर एकदम सोपा कोड आहे बघा, SMB10, बघा SMB10, SMB10 म्हणजे SMB10 कोड टाकायचा आहे. हा कोड टाकल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे मोफत क्लासेस बघता येतील. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या कमेंट बॉक्समध्ये आपण पिन केलेली आपल्या प्रोफाईलची लिंक, त्या प्रोफाईलवर म्हणजे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही टच करून फॉलो करून घ्या. फक्त फॉलो करायचं आहे आपल्याला, त्याशिवाय तुम्हाला क्लासची नोटिफिकेशन येणार नाही. बरोबर. आणि मित्रांनो फॉलो केल्यानंतर बघा, पूर्णपणे त्या ठिकाणी आपण 5 मोफत क्लास घेत असतो. 5 मोफत क्लास सकाळी 9 वाजल्यापासून तर 5 ते 6 वाजेपर्यंत आपले क्लास चालू असतात, एकदम मोफत, एकही रुपये न घेता. त्यामुळे नक्कीच फॉलो करा, सगळ्यांना फायदा होईल. एकदम मोफत आहे बघा, एकही रुपये न घेता. पुढचा प्रश्न आहे बघा, श्यामा चित्र काढत राहील या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. श्यामा चित्र काढत राहील या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा, ऑप्शन्स क्रमांक आहे, रीती भविष्यकाळ. श्यामा चित्र काढत राहील या वाक्याचा काळ कोणता होईल, रीती भविष्यकाळ. बरोबर. पुढचा प्रश्न आहे बघा, पुढचा प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी कालवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. पुढीलपैकी कालवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. तर कोणता आहे बघा, आवृत्ती दर्शक हा कालवाचक आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. तू पण माझ्याबरोबर प्रार्थना म्हण, अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. तू पण माझ्याबरोबर प्रार्थना म्हण. राईट आन्सर आहे बघा, कोणता आहे, शब्दयोगी अव्यय, लक्षात ठेवा शब्दयोगी अव्यय. पुढचा प्रश्न आहे बघा, अबबब हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे. अबबब हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे. राईट आन्सर आहे बघा, याचं ऑप्शन्स क्रमांक ए, केवल प्रयोगी अव्यय. कोणतं, केवल प्रयोगी अव्यय. तू काय आता लहान नाहीस यासाठी होकारार्थी पर्याय निवडायचा आहे. तू काय आता लहान नाहीस यासाठी होकारार्थी पर्याय आपल्याला निवडायचा आहे. राईट आन्सर आहे बघा, ऑप्शन्स क्रमांक सी, तू आता मोठा झाला आहेस. तू आता मोठा झाला आहेस हे काय बघा, होकारार्थी.
लक्ष्मीकांत या सामासिक शब्दाचा विग्रह करा. लक्ष्मीकांत या सामासिक शब्दाचा विग्रह करायचा आहे. राईट आन्सर बघा, ऑप्शन्स क्रमांक बी, लक्ष्मी आहे कांता ज्याची तो, याला आपण काय म्हणतो, विग्रह म्हणतो. लक्ष्मीकांत, लक्ष्मी आहे कांता ज्याची तो, हा काय याचा विग्रह आहे. शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता आहे तो ओळखायचा आपल्याला. शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता तो ओळखायचा आहे. 47 नंबरचा प्रश्न आहे. राईट आन्सर बघा याचा, ऑप्शन्स क्रमांक डी, माहिती हा शब्द काय बघा, योग्य शब्द आहे. घ्या पुढचा प्रश्न. शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता आहे तो ओळखायचा आहे. राईट आन्सर बघा, ऑप्शन्स क्रमांक बी, माहिती हा शब्द काय बघा, योग्य. शुद्ध लेखाच्या लेखनाच्या नियमाप्रमाणे माहिती हा शब्द कसा आहे, योग्य शब्द आहे. पुन्हा बघा, शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे हा प्रश्न बघा प्रत्येक वर्षी विचारला जातो. कोणता आशीर्वाद शब्द, तुम्ही मागं जरी उचकून बघितलं तरी पण हा शब्द तुम्हाला दिसणार, म्हणजे दिसणार. तर कोणता येईल बघा, जी काय आशी आहे, शी या शीला दुसरी वेलांटी, आशीर्वाद, लक्षात ठेवा आशीर्वाद. शुद्ध लेखनादृष्ट्या महत्त्वाचा काय होईल, आशीर्वाद हा शब्द काय, योग्य शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, खालील शब्द समूहासाठी योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे. अध्यांतरी लोंब कळणारा, अध्यांतरी लोंब कळणाऱ्याला आपण काय म्हणतो, एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे हा सुद्धा. राईट आन्सर आहे बघा, ऑप्शन्स क्रमांक डी, त्रिशंकू असं म्हणतो. लक्षात ठेवा, खालील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडायचा आहे, अध्यांतरी लोंब कळणाऱ्याला त्रिशंकू असं म्हणतात. नाचता येईना अंगणवाकडे, याला बघा जे काही सहमत होईल असं आपल्याला म्हणवळ कायचे, नाचता येईना अंगणवाकडे. राईट आन्सर बघा, कोल्ह्याला द्राक्षे आंबट, हे काय बघा, याला समानार्थी. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण बघितली माहिती सगळी. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये बघा प्रश्नाचं उत्तर टाईप करा. महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, कारण की हा प्रश्न 100% इथून पुढे विचारणार आहेत. आणि जी काही लिंक आहे बघा ती आपल्या प्रोफाईलची, तिला 100% फॉलो करा, विसरून जाल. इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर 100% फॉलो करून घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला 100% चांगलेच क्लासेस, एकदम क्वालिटीचे क्लासेस घेतले जातात आपले. फक्त फॉलो करायचं, जर कोड मागितला तर SMB10 काय आपला कोड आहे, हा कोड यूज करून तुम्ही फॉलो करून घ्या. फक्त टच करायचं, बाकी काही जाणार नाही आपलं. चला पुन्हा भेटूया आपण काहीतरी नवीन घेऊन. तप्त केले, जय हिंद, वंदे मातरम.